पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलक अगदी सात या आकड्यावरती आहे. ही जोडी टिकणं गरजेचं आहे कारण पार्टनरशिप तुम्हाला गरजेची आहे. पार्टनरशिप बिल्डअप करायला पाहिजे कारण आतिशसारखा घातक बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. शॉर्ट बॉल आहे समोर, क्रॉस हा फटका आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलोंग द कार्पेट ने येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावफलक अगदी पोहोचतो तब्बल 11 घरात 11 धावा. षटक क्रमांक मात्र पहिलं समाप्त झालं. धावफलक अगदी 11. पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेल दोन चौकार आले आणि एक गडी गारद होत असताना मयूर. टीमची धावसंख्या तब्बल 11. ओव्हर टू डीजे. सामना लगेचच स्पीडअप करा पण सर. प्रत्येकी षटकात 5 मिनिटाचा कालावधी तुम्ही द्या. एक इनिंग 20 मिनिटात संपन्न झाली पाहिजे तुमची देखील. आणि टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घेऊ नका, लगेचच सामन्याला बूश द्या. प्रशांतच्या हातात मात्र चेंडू सुफूर्त केला कारण संघनायकाचा त्याच्यावरती फारसा विश्वास आहे आणि त्यानंतर त्याची गोलंदाजी आपण पाहू शकता. आता पिवनची पावंदी हटवली जाते कारण विखुरलेलं क्षेत्ररक्षण असेल. 5 क्षेत्ररक्षक तिसाड सर्कलच्या मात्र बाहेर असतील. सूरजला आपण पाहू शकता फील्ड सेट करत असताना. तदनंतर सचिन कोलंबे या सातत्यानं या टीमला लीड करत असलेला हा मात्र कॅप्टन आणि तदनंतर सुरेश त्याच्या समवेत असतील. खूप चांगलं मात्र क्षेत्ररक्षण सजवलं. परंतु त्या क्षेत्ररक्षणामध्ये चौकार षटकार लगवण्याचं काम अतिश कोलंबेच्या हातामध्ये आहे. फुल टॉस बॉल होता. बॅट खालचा बॉल आणि सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि आतिश कोलंबे या टीमला मात्र लीड करत असलेला फलंदाज तो आता पदरीचा प्रवास करतोय. न्यू बॅट्समन ऍड होतील. अक्षय देशमुख न्यू बॅट्समन. गडी मात्र गारद. धावफलकावरती खूप चांगली मात्र सुरुवात कारण गोलंदाजीचा कमबॅक सरावामध्ये हा देखील मात्र प्रशांत गोरे गोलंदाज आहे. सुरुवातीचा मात्र बॉल त्यांना टाकला. बॅट खाली स्लोवर पद्धतीचा बॉल टाकला आणि फसवा बॉल होता. लगेचच सामना स्पीडअप करा. पंचांना देखील सगळं ताकीद आहे कारण अजून सामने देखील मात्र आपल्याला कव्हर करायचे आहेत. न्यू बॅट्समन अक्षय जातील स्ट्रायकर एंडवरती. हलक्या हाताने खेळायचा होता बॉल. समोरच्या दिशेनं अगदी उच्चाल कमी दिली या बॉलवरती. बॉलला बीट करत असताना चेंडूच्या साईडने दुहेरी आकडा स्कोरबोर्डवरती रेखाटला जातो कारण आता धावसंख्या मात्र करायला पाहिजे. ब्लॉकोलचा बॉल आणि पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते ना. यावेळी मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे. पंच कॅच निश्चितपणा धन्यवाद. चांगला डिसिजन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला. अजून एक धक्का या टीमला भेटत असताना अक्षर सुरुवातीचे जे चांगले बॅटिंग करतात ना ते हॅलो धन्यवाद. किशोर जात आहेत स्ट्रायकर एंडवरती उभा आहे किशोर. प्रशांत चांगल्या पद्धतीनं मात्र षटक हातालतो. संघ नायकावर नायकांना ठेवल्यावरती गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता आणि सार्थक करत असताना. समोरच्या दिशेनं ट्रेडमार्क आहे परंतु प्रकाश आहेत. उचलतील फेकतील. तत्पूर्वी मात्र एक धाव कम्प्लीट होते. एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या एका आकड्यानं वाढली जाते. धावफलक अगदी 12 या आकड्यावरती. प्रेक्षक मान्यवर खेळाडू यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून कारण ही स्पर्धा अगदी युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीनं आहे. चांगली संकल्पना. पर्व तिसरे स्लोवर पद्धतीचा बॉल लेकट पाहायला मिळाला या बॉलवरती आणि बॉल आत आणण्याचं काम केलं आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. जणू काही आगीचे निखारे फेकतो प्रशांत. चांगल्या पद्धतीने मात्र षटक हातात असताना टीमची धावसंख्या
एका जागेवरती स्थिर आहे. धाव संख्या 12 धाव संख्येला मात्र रोक लागलाय, कारण पहिल्या षटकात आम्ही धावा पाहिल्या 11 धावा होत्या. समोरच्या दिशेने खेळतायत, तेथे आहेत सुरेश. कॉल चांगला होता पण तो कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट आणि कॉल खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेट मध्ये. तर एक धाव येते, एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या तब्बल 13. मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. तब्बल 6 चेंडूंची मात्र फेकी केली आणि धावा दिल्या त्या 2 अप्रतिम आणि विकेट कमावल्या त्या 2. खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी सरशी करत असलेला, कारण जितकाच अनुभव आहे आपल्या ग्रामपंचायतचा. गणेगाव चिंचवलीचा हा मैदान भव्य दिव्य अशी त्याची रेखा. खूप चांगली गोलंदाजी आणि येथे बक्षीस येत आहे प्रशांत गोरेला. तब्बल सन्मान्य हरेश्वरदादा कोळंबे यांच्याकडून 500 रुपयाचं क्रॅश प्राइज आमच्या मुख्य बॅट मुख्य व्यासपीठावरती मात्र आला. धन्यवाद. मॅचला होती आहे सुरुवात, कारण तब्बल 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या तब्बल 15 खेळायचा प्रयत्न होता, पंच त्या ठिकाणी स्थिर आहे. धाव बॉल बीट करत असलेला हा बॉल, कारण फलंदाजानं उभं ठेवण्याचं सातत्यानं काम असेल. शॉर्ट बॉल होता परंतु पंच आमच्याकडे वळतायत. हा बॉल मात्र वाईड आहे, अवांतर धाव. त्या ठिकाणी पंचांशी वाद घालू नका. आणि धावफलक 14 याकड्यावरती आहे. फुल टॉस, बॅट खाली बॉल होता आणि फेकून दिलाय. सालवड गावाला सलामी देणारा हा महत्वाचा षटकार. या षटकारानं टीमची धावसंख्या 6 ने वाढेल. धावफलक पोहोचतोय तब्बल 20. खूप चांगले बॅटिंग. शॉर्ट बॉल होता यावेळी, मात्र फिरकावला बॉल. अलॉंग ट्रेडमार्क होता वाईड लॉंग लेगला आणि हा येतोय मात्र बॅक टू बॅक षटकार. टीमची धावसंख्या तब्बल 26. 26 धावा धाव फलकावरती. आता धावसंख्येला मात्र भर येताना दिसतो, कारण षटकार नंतर लॉंग लेगला खेळले षटकार. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता चौफेर बाजी, मी तर म्हणेल फलंदाजी करतोय दिनेश लोबी. वन्स अगेन यावेळी बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. आहा म्हणताना बॉल जाईल बॉन्ड लाईनच्या पलीकडे, षटकार. खूप चांगली बॅटिंग. धन्यवाद. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये तदनंतर दुसरा मॅच मध्ये आग ओकणारी फलंदाजी. जेव्हा फलंदाज जेव्हा त्यांचे मुख्य फलंदाज बाद झाले त्यावेळी आपल्या खांद्यावरती मजल घेऊन हा षटकारांचा पाऊस करतोय. 3 षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 32. अजून एक यावेळी डिव्हिलर स्टाईल ना बॉल फेकून दिलाय. आहा म्हणत हा ट्रेडमार्क वाईड लॉंग लेगला, षटकार. 14 षटकार. खूप चांगली बॅटिंग यावेळी, मात्र टेनिस क्रिकेटचा बॉल देखील त्याला फुटबॉल दिसतोय. आग ओकणारी फलंदाजी, जे पहिल्या 2 ओव्हर मध्ये त्याने निखारे फेकले आणि आता दिनेश आपला ट्रेडमार्क समोरच्या दिशेने चौफेर बाजी फलंदाजी करतोय.
अजून एक शॉर्ट बॉल होता परंतु अतिरिक्त वलन घेतला आणि हा बॉल वाइड आहे. अव्वल धाव टीमची धाव संख्या पोहोचते 39 या आकड्यावरती. मी तर म्हणेल आता संघ मालक देखील खुश असतील. शॉर्ट बॉल आहे अजून एक बॉल परंतु तेथेच धावताय दोन दोन क्षेत्ररक्षक धावतायत कव्हर केलंय बॉल वरती आणि त्यानंतर एक धाव येते आपल्या जवळ मात्र स्ट्राइक ठेवण्याचं काम आणि डीमची धाव संख्या तब्बल 40 या आकड्यावरती. तब्बल 18 बॉल्स ज्यानं संघर्ष केलाय टीमनं आणि धावा 40 धावा धाव फलकावरती. पण सर विनंती असेल कोणती टीम मीटिंग नको लगेचच तुम्ही सामना स्टार्ट करा. धाव फलक 40 धन्यवाद. कलंबोली टीम मधना बिलॉंग करणारा हा बॉलर आता आपल्या टीम साठी मात्र बिलॉंग करताना दिसतोय समीर येत आहेत गोलंदाजीवरती. आता दिनेश आहेत समोर त्याची बॅट तलपली आहे या मैदानात. बॅक टू बॅक 4 षटकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. अफलातून यावेळी एलोंग द कार्पेटचा फटका आणि विकास तेरला भेदून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आहे तो मुख्य चौकार धन्यवाद दिनेश. अक्षरश मात्र तलपणारी फलंदाजी करतो कारण हा आला चौकार. टीमची धावसंख्या झाली 44. छायाचित्रण टिपत असताना आमचे KTCचे टेक्निकल टीम प्रमुख 3 त्यांचे ऑपरेटर असतील त्यांचं देखील गोड कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल वाईड आहे अवांतर धाव मात्र दिली जाते. चौकार आल्यानंतर बॉलरवरती फारसा दडपण आणि त्या दडपणाला जुगारून मात्र गोलंदाजी करायला पाहिजे मी तर म्हणेल. अफलातून स्ट्रोक्स यावेळी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सचिन कोलंबेला भेदून हा येतोय मात्र षटकार. फलंदाजी करतोय आपली टीम जेव्हा संकटात होती तेव्हा मात्र तारणहार ठरणार हा बॅट्समन. यावेळी बॉल तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. नेक्स्ट मॅच साठी चांदई सुपर किंग्सचा कॅप्टन आणि यावेळी बॉल षटकार येतोय. खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग दिनेश लोभी. चाळीस धाव संख्येवरती वैयक्तिक योगदान आहे मी तर म्हणेल दिनेश लोभीचं अप्रतिम. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही कारण हा आहे समोर तुमच्या दिनेश लोभी. अफलातून स्ट्रोक्स करत असताना टीमची धाव संख्या तब्बल 56 या आकड्यावरती. मी तर म्हणेल चांदई टीमचा कॅप्टन, चांदई सुपर किंग्स टीमचा कॅप्टन आणि तदनंतर गार्गी तनिष्का 11 या टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या कॉम्बॉक्समध्ये या नाणेफेकीसाठी. अजून एक यावेळी एलोंग द कार्पेट आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ना स्वतःचा मात्र अर्धशतक झळकवत असताना दिनेश लोभी. मी तर म्हणेल फर्स्ट टाइम त्याचे अर्धशतक आणि बॅट उंच करा दिनेश. छायाचित्रण टिपा अफलातून धन्यवाद.
आमचे सरपंच साहेब सन्मान्य संतोष दादा मोहिते आणतात. नंतर त्यांच्या समवेत आपण पाहू शकता सन्मान्य हरेश्वर दादा कोलंबे यांच्या माध्यमातून या 50 साठी तुम्हाला त्या बॅट्समनला 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येकी. तब्बल आमच्या कॅश प्राईज